रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, मी शुभांगी. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूया देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. भक्तांनी मास्क घालून मंदिरात दर्शन घेण्याचं मंदिर समितीने भक्तांना आवाहन केलं आहे. वाढत्या कोविड पार्श्वभूमीवर मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून मंदिर समितीने स्वामी भक्तांना मास्क वाटप केलंय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ, आपल्याला सर्वांना माहितच आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2019 ते 2021 पर्यंत आपल्याला अनेक गोष्टीला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामध्ये देवस्थानच्या बाबतीत मंदिर बंद करणे असतील, पुन्हा सुरू करणे असेल, पुन्हा कोविडचा एवढा प्रादुर्भाव वाढला की पूर्णपणे लॉकडाऊन वगैरे करण्यात आलं आणि त्याचाच एक परिपाठ म्हणून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक देशांमध्ये वाढताना दिसत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आणि शासनाने काही सूचना गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. त्यामध्ये मंदिरात येताना सर्व स्वामी भक्तांनी येताना मास्क परिधान करूनच मंदिरात येऊन दर्शन घेऊन जावे, ठराविक अंतरावरून दर्शन घ्यावे. या सर्व गोष्टीचं जर पालन केलं तर आपण या जगामध्ये कोरोनाला हरवू शकतो आणि कोरोनावर मात करू शकतो. तर अशा पद्धतीने सर्व स्वामी भक्तांनी येताना मास्क परिधान करूनच मंदिरात प्रवेश करावा व दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. अहेरी तालुक्यातील दामरणचा जंगल क्षेत्रातील छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि बिजापुरी पोलीस संयुक्त अभियान राबवत होते. दरम्यान नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत 2 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून मृतांमध्ये 1 महिला नक्षलीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. घटनास्थळावर सर्चिंग ऑपरेशन सुरू असून आणखी काही नक्षली मारले गेल्याचा अंदाज पोलीस दलाने व्यक्त केलाय. काही कामानिमित्त KTM रेसिंग दुचाकीने युवक भंडाऱ्याकडे भरधाव वेगाने जात असताना त्यांना फ्लॅग कंपनीचे कामगार नेणारी बस यांच्यात धडक झाल्याने अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहगाव देवी गावाजवळील सूर नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे. गोलू संजय कांबळे असे मृतक युवकाचे नाव असून या घटनेची नोंद वरठी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. नाशिकचे संपर्क प्रमुख आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले भाऊसाहेब चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यांचे डोंबिवली शिवसैनिकांकडून जंगी स्वागत करत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब चौधरी यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाऊ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितले, ज्याप्रमाणे आपण ठाणे जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात काम करत आहोत त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर ताकदीने काम करणे, जेथे मदत लागेल तेथे संपूर्ण ताकद मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे लोक उपयोगी निर्णय होत आहेत ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आपण सर्वांना करायचे आहे, असे भाऊसाहेब चौधरी बोलत होते. अत्यंत शाखेमध्ये भावनिक असं वातावरण आहे. माझे सर्व जुने सहकारी आज मला भेटले. पुढे पुढे पुन्हा ज्याप्रमाणे डोंबिवली शहरात मी काम करत होतो पुन्हा सर्व सहकार्यांची काम करायला सुरुवात करत होतो. काय जिम्मेदारी दिली पक्षांनी काय सांगा? नाही, अजून मी काम करायला सुरुवात केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांनी माझ्या कामाची पद्धत त्यांना माहिती आहे, त्यांना जे योग्य वाटेल ते काम मला दिलेशिवाय. तुम्ही डोंबिवलीत काम केलंय, ग्रामीणमध्ये काम केलं आणि नाशिक जिल्ह्यात काम केलंय, असंच काम नाशिक जिल्ह्यात सुद्धा करणार आहात? पण की मी 4-5 वर्ष ग्रामीणमध्ये सुद्धा काम केलंय, इथेही काम केलंय. मला शहर आणि ग्रामीण दोन्ही कामाचा अनुभव ज्या ठिकाणी माझी मला असं वाटतं योग्य वाटतंय की त्यांना काम दिलं पाहिजे त्या ठिकाणी काम करणार आहे. नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, मात्र या नाताळ सणासाठी ठाण्यातील उपवन परिसरात ठाणे युवक सेना नेते पूर्वेश सरनाईक यांनी एक अनोखा आणि आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत. या विद्यार्थ्यांसाठी वंडरलँड ठाणे असा उपक्रम पूर्वेश यांनी आयोजित केला आहे. मनात
मनात एक संकल्पना आली आणि ठाण्यात पहिल्यांदाच या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले. यावेळी आकर्षण असे 40 फुटाचे ख्रिसमस ट्री देखील उभारण्यात आला आहे. यावेळी अनेक गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी देखील मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक आणि शालेय जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करण्यात येणार असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. सांस्कृतिक आणि पर्यावरण पूरक उपक्रम असल्याने शासनाकडून जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. निवृत्त सैनिकांसाठी असलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेमध्ये केंद्र सरकारने सुधारणा केली आहे. याचा फायदा तब्बल 25 लाख जणांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतचे ट्विट केले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नागरिकांना दर महिन्याला 2 ते 3 रुपयांमध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात. अन्न योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना दर महिन्याला 35 किलोग्रॅम अन्नधान्य देण्यात येतात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नागरिकांना 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये किलोने गहू दिले जातात. केंद्राच्या या योजनेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीला 2 लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा लहान मुलांमध्ये रमलेले दिसून येतात. शैक्षणिक कार्यक्रम असो वा कुठला संवाद, पंतप्रधान मुलांशी संवाद साधणाऱ्यांवर भर देतात. आज देखील पंतप्रधानांनी एक खास पाहुण्यासोबत काही वेळ घालवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा लहान मुलगा रुद्रांश सोबतचे पंतप्रधानांचे फोटो व्हायरल झाले आहेत. साताऱ्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झालाय. बाणगंगा नदीच्या पुलावरून जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलावरून लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. देशातील सर्व राज्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. आरोग्य व्यवस्थापनेसंबंधित सर्व तयारी केली पाहिजे असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिल्यानंतर ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून दिले आहेत. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथे संपते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.